नियतीच्या मनातलं संचित आज तागायत कोणालाही टाळता आलं नाही आणि याचा प्रत्यय येतो काँग्रेस ते खासदार बाळू धानूरकर यांच्या निधनाने काँग्रेसच्या उतरत्या काळात ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कमान सांभाळली ते म्हणजे खासदार बाळू धानूरकर त्यांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक जवळपास नाहीतच जमाय धानोरकर यांच्या निधनामुळे आता स्थानिक नेत्यांनी लोकसभेसाठी प्रयत्न सुरू केले असता आता बाळू धानोरकर यांच्या पत्नी याही मैदानात उतरणार अशा चर्चा आहेत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दुःखातून सावरत नव्या दमाने कामाला सुरुवात केली त्यामुळे चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रतिभा धानोरकर एंट्री करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचं पाणीपत झालं असताना देखील बाळू धानोरकर यांनी मोदी लाटेत विजय मिळवत पक्षश्रेष्ठींचं लक्ष वेधलं होतं त्यामुळे धानोरकर यांची राज्यात मोठी चर्चा झाली महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार असल्याने धानोरकरांचं महत्व कमालीचं वाढलं होतं खासदार धानोरकरांच्या निधनाने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला या कठीण प्रसंगाला त्या सावरू शकणार नाहीत असं अनेकांना वाटत होतं पण त्यांनी अतिशय कणखरपणे वाळू धानोरकरांचं स्वप्न साकारण्यासाठी आपण जीवाची बाजी लावणार असल्याचं शोक सभेतच सांगितलं होतं पतीच्या निधनाने खचून न जाता त्या आता पुन्हा नव्या दमाने कामाला लागल्यात चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते आणि आमदार असलेले विजय वडेट्टीवार आमदार सुभाष धोटे विनायक बांगडे आमदार प्रतिभा धानूरकर मनोहर पाऊणकर प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे पुढे आली होती चंद्रपूरच्या स्थानिक नेत्यांनीही गेल्या काही काळामध्ये बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर पहिला हक्क हा आमदार प्रतिभा धानोरकर यांचाच असेल अशी वक्तव्य केली होती त्यामुळे आता प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरा असतील का हे पाहावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका